पुण्यात शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केली होती। आता या पुणे पोलिसांकडून सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। राजस्थानच्या अलवर मधून या सेक्सटॉर्शन मधील मास्टरमाइंडला बेड्या ठोकण्यात आल्यात आणि त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झालेत। न्यूड फोटो पाठवून ब्लॅकमेल करणारा मास्टरमाइंड अटकेत आहे आणि राजस्थानचं गुरु गोठडी गावच सेक्सटॉर्शन रॅकेट मध्ये असल्याचं आता धक्कादायक वास्तव समोर आलंय। पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। देशात सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणारं गाव पुण्याच्या सेक्सटॉर्शन स्कॅम मागे राजस्थानातलं गाव जमतारालाही लाजवणाऱ्या गुरु गोठडीचा पर्दाफाश। पुण्यातल्या शुभम वाडकरचा बळी घेणाऱ्या सेक्सटॉर्शन रॅकेटचा तुम्हालाही धक्का बसेल असा सिने स्टाईल पर्दाफाश पोलिसांनी केलाय। पुणे शहरातल्या हजारो नागरिकांची वाडकर सारखीच या रॅकेटमध्ये फसवणूक झाली, त्यामुळे या गुन्ह्यातला मास्टरमाइंड शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडलं आणि तपास करत थेट राजस्थान गाठलं। आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलीस राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातल्या गुरु गोठडी गावापर्यंत पोहोचले। तिथे पुणे पोलिसांना जे दिसलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल। राजस्थानातील अलवर जिल्ह्यात लक्ष्मणगड तालुक्यातलं गुरु गोठडी गाव सेक्सटॉर्शनचा काळा धंदा करतं। गुरु गोठडी गावात 1560 घरं, प्रत्येक घरात ऑनलाईन गंडा घालण्याचा एकच व्यवसाय। आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस गावात चालवले जातात। प्रीती शर्मा, प्रीत यादव अशा फेक अकाउंटवरून मेसेज करण्याची ही मोडस ऑपरेंडी होती। राजस्थानी पेहरावात गावात घुसून पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली। अनवर सुभान खान या मोरक्याला पुणे पोलिसांनी अटक केली। चार कर्मचारी दत्तवाडीमधून गेलेले होते आणि त्याप्रमाणे त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून जे 5 मोबाईल हँडसेट जप्त केलेले आहेत, आरोपीने सुद्धा कबूल केलेला आहे की या पद्धतीचा गुन्हा त्यांनी केलेला आहे। या स्कॅमची व्याप्ती किती आहे हे ऐकून तुमचंही डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही, कारण पुणे पोलिसांना या तपासाच्या प्रवासात जे जे भेटले ते सगळे या सेक्सटॉर्शनचे बळी ठरल्याचं उघड झालं। पोलिसांनी आरोपी अनवर खानला अटक केली आणि कोर्टात सादर केलं। त्या जिल्हा कोर्टातले अनेक न्यायाधीश वकील यांनाही गुरु गोठडी गावानं सेक्सटॉर्शनचा गंडा घातल्याचं समजत आहे। इतकंच नाही तर पुणे पोलीस ज्या ट्रेननं आरोपीला महाराष्ट्रात आणत होते त्या ट्रेनच्या TC याच गावातल्या लोकांनी गंडा घातल्याचं पोलिसांनी सांगितलं। न्यायालयामध्ये त्याला हजर केलं तर न्यायालयाकडून आम्हाला असं समजलं की त्यांचीही फसवणूक केलेली आहे अशाच पद्धतीची। त्यानंतर आम्ही त्याला ट्रान्झिट रिमांड घेतलं। तिथं रिमांड घेऊन येत असताना आम्हाला रेल्वेमध्ये आम्ही ज्यावेळी बुकिंग करत होतो तिथल्या TC देखील आम्हाला सांगितलं की माझ्यासोबतही अशाच पद्धतीची फसवणूक झालेली आहे। ऑनलाईन गंडा घालणाऱ्या जमताराबद्दल सगळ्यांनी ऐकलंय, मात्र गुरु गोठडी गावातल्या लोकांची विकृती जमताऱ्यातल्या स्कॅमर्सनाही लाजवणारी आहे, कारण गुरु गोठडीतले हे निर्दयी केवळ ऑनलाईन गंडा घालून पैसे लुटत नाहीत तर सेक्सटॉर्शन करून थेट लोकांच्या जीवावर उठतात। त्यामुळे या सेक्सटॉर्शन चालवणाऱ्या गावाचा कठोर बंदोबस्त करण्याची गरज आहे। सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस घडत असून लाखो रुपयाची लूट सेक्सटॉर्शन करणारे करत आहेत, मात्र यातील मास्टर माइंड हा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील अनवर खान हा आहे। त्याच्या मागे अनेक सूत्रधारही असल्याचं समोर आले, त्यामुळे या सेक्सटॉर्शनचा पूर्ण पर्दाफाश दत्तवाडी पोलिसांनी केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागर आवर्जी 24 तास पुणे। छत्रपतींचा विचार म्हणजे